नमस्कार, मी ओमकार, रात्रीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम यावर्षी प्रशासनानं कोणत्याही शाळेनं वाढीव फी करू नये असं असताना देखील यावर्षी रोजरी शाळा वारजे शाखा यांनी मागील वर्षीपेक्षा वाढीव फी लावणं, त्यामुळं जी यावर्षी वाढीव फी लावली आहे ती कमी करून मिळावी. दोन, यावर्षी ज्या मुलांनी फीचे EDC चेक्स दिलेत त्याच मुलांना ऑनलाईन शिक्षणाच्या रेकॉर्डेड यूट्यूब लिंक्स पाठवून, ज्या मुलांनी फीचे चेक्स दिले नाहीत त्यांना स्कूल व्हॉट्सॲप ग्रुपमधून काढून टाकण्यात आलं. तसंच ज्या मुलांनी फीचे PDC चेक्स दिले त्यांना तुम्ही जर तुम्हाला पाठवलेली यूट्यूब लिंक तुम्ही त्या मुलांना स्कूल फीज भरलेली नाही जर पाठवलीत तर तुम्हाला देखील स्कूलच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून काढून टाकू अशी धमकी देणं, अशा प्रकारच्या स्कूलने धमकी देणं हे बेकायदेशीर असून मुलांना शाळा व्यवस्थापन केवळ मुलींनी शाळा फी भरली नाही त्या कारणांमुळे त्यांना त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित करत आहे. तीन, वास्तविक पाहता ज्युनियर KG, सिनियर KG, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थमधील काही मुलांनी फी भरून देखील त्यांना अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारचं ऑनलाईन शिक्षण दिलं गेलं नाही. मग अशा परिस्थितीमध्ये शाळा व्यवस्थापनाला मुलांकडून फी मागण्याचा अधिकारच नाही. रोजरी शाळा वारजे शाखा यामध्ये पालक शिक्षक समिती स्थापन करावी. वास्तविक पाहता 9वी रिसेट यासाठी 85% मार्क्सचा पेपर सोडवण्यात यावा. 2.5 तासांचा वेळ कायद्यानं देणं शाळेवरती बंधनकारक असेल. असं असताना देखील शाळा व्यवस्थापनानं मुलांना 9वीची रिटेस्ट परीक्षेसाठी त्यांना 85 मार्कांचा पेपर सोडवण्यासाठी फक्त 1 तास दिला ही गंभीर बाब असून याची दखल घेण्यात यावी. पालकांनी जर फी भरली नाही तर मुलांना कोणत्याही प्रकारचं शिक्षण मिळणार नाही अशी मागणी करणं, धमकी देणं कायद्यानं बेकायदेशीर आहे याची कल्पना रोजरी शाळा व्यवस्थापनाला असताना देखील तशी मागणी करणं. अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या रिया चक्रवर्तीनं मोठं वक्तव्य केलंय. आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही तसंच त्यांना कधीही भेटले नाही असं रियानं म्हटलंय. सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणात विरोधकांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडं अंगुली निर्देश केल्यामुळं राजकारण तापलंय. अशातच रिया चक्रवर्तीचं वक्तव्य महत्त्वाचं समजलं जात आहे. सुशांतसिंग मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी करायचा की CBI या संदर्भात दाखल याचिकेवरती सुप्रीम कोर्टातील सुनावणी दरम्यान विरोधी पक्षाच्या वकिलांनी आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं होतं. तसंच विरोधकांकडूनही सातत्यानं आदित्य ठाकरे यांच्याकडे अंगुली निर्देश केला जातोय. यावरून स्वतः आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिकाही मांडली होती. तसंच शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आदित्य ठाकरेंचा कोणताही संबंध नसल्याचं म्हटलं होतं. यावर आता रियानंच आदित्य ठाकरे यांना ओळखत नसल्याचं सांगितलंय. ती म्हणाली की मी आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही, त्यांना कधीच भेटले नाही, तसंच कधी फोनवर सुद्धा बोलणं झालं नाही. शिवसेनेचे नेते म्हणून त्यांच्याबद्दल ऐकलंय. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आलं पण ते किती दिवस चालेल यावरती आता प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये कधी संवाद तर कधी विसंवाद सुरू असल्याची चर्चा आहे. सत्ता स्थापनेनंतर पवार ठाकरे भेटी अनेकदा चर्चेत आल्यात. त्यात अजित पवार उद्धव ठाकरे यांना भेटायला मातोश्रीवर गेल्याचंही पाहिलं आहे. पण कधी बदल्या लॉकडाऊन आदित्य ठाकरे तर कधी पार्थ पवारांवरून या दोघांमध्ये एकमत नसल्याचं बऱ्याचदा समोर आलं आहे. त्यात पवारांनी पार्थबद्दल केलेल्या वक्तव्यानं आता शिवसेना संभ्रमात पडली आहे. महाविकास आघाडीची चर्चा सुरू असताना अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत जाऊन शपथ घेतली होती. आता शरद पवारांनी पार्थबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवार काय करणार याबद्दल सेनेत सध्या कुजबूज सुरू आहे. मी भारत सरकारला विनंती करते की त्यांनी करण जोहरला पद्मश्री पुरस्कार दिलेला तो काढून घ्यावा. एका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून बोलताना त्यानं मला बिनदिक्कतपणे ही इंडस्ट्रीज सोडून जाण्याविषयी वक्तव्य केलं होतं. उरीवेळीही त्यानं पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. त्यानं सुशांतचं करिअरही संपवलं आणि आता तर त्यानं भारतीय सैन्यावरती देशद्रोही चित्रपट बनवलाय असं भडक विधान अभिनेत्री कंगना राणावतनं आपल्या ट्विटर अकाउंटवरून केलंय. कंगना इंस्टाग्रामवरती कार्यरत असली तरी ट्विटरवर तिची टीम काम बघते. आजवर त्याला ब्ल्यूटिक नव्हती, ते अकाउंट व्हेरीफाईड नव्हतं, पण आता तिला ट्विटरवरती ब्ल्यूटिकही मिळालंय. ते अकाउंट तिची टीम जरी चालवत असली तरी त्याचं नाव
आता कंगना रानावत असं झालंय। त्यावरून कंगनाने करण जोहरवरती जोरदार निशाणा साधलाय। गेल्या काही दिवसांपासून करण जोहरची निर्मिती असलेल्या गुंजन सक्सेनावरती अनेक वाद निर्माण होत आहेत। कृष्णा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या उंबरट्यावरती पोहोचली आहे। आयर्विन पुलावरती 38 फूट पाणी पातळी पोहोचली असून 40 फूट ही नदीची इशारा पातळी आहे। सध्या पावसाचा कमी झालेला जोर पाहता सांगलीत आयर्विन पुलाजवळ जास्तीत जास्त पाणी पातळी 41 फूट होऊन स्थिर होण्याची संभावना आहे। सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ कायम आहे। सकाळी 9 वाजून कृष्णा नदीनं 38 फुटांची पाणी पातळी ओलांडली, तर पूरपट्ट्यातील शेकडो घरात नदीचं पाणी शिरल्यानं पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। सुमारे 200 हून अधिक कुटुंबांनी स्थलांतर केलं आहे, तर संतगतीनं कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ कायम आहे। गेल्या 3 दिवसांपासून कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सतत पडणारा संततधार पाऊस आणि कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळं सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे। सोमवारी पावसाची जोर थोडा मंदावल्यामुळं पाणी पातळीमध्ये संतगतीनं वाढ सुरू आहे, तर कोयना धरणातून 56,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळं कृष्णा नदीची पाणी पातळी ही सकाळी 38 फुटांवरती गेली होती आणि संतगतीनं त्यामध्ये वाढ कायम आहे। तर पाण्याच्या वाढत्या पातळीमुळं सांगलीच्या औदुंबर येथील दत्त मंदिरातही पाणी गेलंय। सांगली शहरातील पूरपट्ट्यात कृष्णेचं पाणी सोमवारी शिरलंय। यामध्ये आज वाढ होऊन सुमारे 100 हून अधिक घरांमध्ये पाणी घुसलंय। या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांनी कालपासून स्थलांतर सुरू केलंय, त्यामुळं सुमारे 200 हून अधिक कुटुंबांनी स्थलांतर केलं असून वाढती पातळी आणि गतवर्षीच्या महापुराचा अनुभव लक्षात घेऊन नदीकाठच्या नागरिकांनी स्थलांतरित होण्याच्या संख्येनं सुरुवात केली आहे। कृष्णाची इशारा पातळी 40 तर धोका पातळी 45 आहे आणि सध्या सकाळी 9 वाजता नदीनं आयर्विन पूल या ठिकाणी 38 फुटांची पातळी ओलांडली आहे। त्यामुळं कृष्णा नदीच्या काठी असणारे दोन्ही घाट हे पाण्याखाली जाऊन पाणी वरपर्यंत पोहोचलं आहे, तर अमरधाम स्मशानभूमीतही पाणी शिरलं आहे। पूरपट्ट्यातील सूर्यवंशी प्लॉट, काकानगर, कर्नाळ रोड, साईनाथ कॉलनी या भागात पुराचं पाणी शिरलंय। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे। सध्या शहरात पावसाचा जोर हलका आहे, मात्र नद्यांच्या पाणी पातळीत संथ वाढ होतीये। पन्हाळा तालुक्यातील कासारी नदीला पूर आलाय, त्यामुळे नदीवरती असणारे छोटे मोठे पूल पाण्याखाली गेलेत। जांभळी खोऱ्यातीलही काही गावांचा काही अंशी संपर्क तुटलाय, तसंच जांभळी खोऱ्याला बेटाचं स्वरूप आलंय, तर मुख्य पोर्ले पुलावरती पाणी आलंय, त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसाठी ग्रामस्थांची जीवघेणी कसरत सुरू आहे। आज सकाळी दुधाची वाहतूक देखील ग्रामस्थांनी कमरे इतक्या पाण्यातून केली। जिल्हा प्रशासनानं याकडे लक्ष देऊन पर्याय व्यवस्था करावी अशी मागणी आसपासच्या ग्रामस्थांनी केली आहे। तसंच या मार्गांवरील धोकादायक वाहतूक थांबवणंही गरजेचं आहे। एरवी राजकीय प्रचार सभांच्या मोठ्या आवाजात घोषणा करून टाळ्या मिळवायचा विषय आज प्रत्यक्षात आला। कृष्णा नदीच्या पुराचं पाणी थेट दुष्काळी भागाला देऊ अशी घोषणा अवतरली। म्हैसाळ आणि टेंबू उपसा योजनेचं पंप सुरू करून पाटबंधारे विभागानं करून दाखवलं। या पाण्यानं जत, कवठे महांकाळ, खानापूर, आटपाडी, तासगाव आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील दुष्काळी भागातील तलाव भरून घेतले जाणार आहेत। हे पाणी थेट शेतीला पिण्यासाठी आणि तेथील भूजल पातळी उंचावण्यास फायद्याचं ठरणार आहे, त्यामुळे दुष्काळी भागातील जनतेनं या निर्णयाचं जोरदार स्वागत केलंय। कृष्णा काठाकडवर एकीकडे पुराची भीती दाटली असताना दुसरीकडे दुष्काळ पडू नये अशी प्रार्थना करणारा भाग आता सुखावलाय। कोयना धरणातून 56,000 आणि वारणा धरणातून 16,000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। पुराचं पाणी वाहून जातं, समुद्राला मिळतं ते उचला आणि दुष्काळी भागाला द्या ही खूप जुनी मागणी आहे। गेल्या वर्षी महापुरानं हाहाकार माजवल्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्यातही हाच मुद्दा केंद्रस्थानी राहिला। राज्य आणि केंद्रातील बड्या नेत्यांनी यावरती फोकस केलं, ते आज प्रत्यक्षात अवतरलंय। जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मार्चमध्ये एका बैठकीत पुराचं पाणी दुष्काळी भागाला देण्याची योजना राबवण्याचे आदेश दिले होते। पूर्ण नियोजन आणि तयारी करण्यात आली, ती संधी आता साधली गेली। आज म्हैसाळ आणि टेंबू योजना सुरू करण्यात आली। म्हैसाळ योजनेतून तासगाव, जत आणि कवठे महांकाळ, तर टेंबू योजनेतून खानापूर, आटपाडी आणि तासगाव, त्याचबरोबर सांगोला तालुक्यातील तलाव भरून घेतले जाणार आहेत। कोरोनाच्या वाढीचा दर हा राज्यातील 2% तर सांगली जिल्ह्याचा दर 4% आहे। रुग्ण दुपटीचा दर राज्याचा जवळपास 30 दिवसांचा आहे, तर सांगली जिल्ह्याचा 17 दिवसांचा आहे। याचा अर्थ सांगलीत मोठ्या प्रमाणावरती प्रादुर्भाव झाला आहे। या स्थितीवरती मात करण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि ट्रेसिंग मिशन मोड करणं हा सर्वोत्तम उपाय आहे। त्यासाठी
कॉन्टॅक्ट रेशो हा 8.87 वरून किमान 15 पर्यंत गेला पाहिजे असं प्रतिपादन आरोग्यमंत्री टोपे यांनी केलं. बीडच्या आष्टी तालुक्यातील महावितरणमध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या उषा जगदाळे या ऑफिसमध्ये बसून काम न करता चक्क पुरुष तंत्रज्ञाप्रमाणे फील्डवरती जाऊन विद्युत तारांच्या जोडणीसह डीपी दुरुस्तीचंही काम करतात. महावितरणच्या उपविभाग कार्यालयात काम करताना एक महिला असूनही कार्यालयीन कामकाज न करता हे क्षेत्र महिलांसाठी केवळ कार्यालयीन न राहता प्रत्यक्षात खांबावरती चढून काम करण्यास प्राधान्य दिलं. त्यामुळे उषा ह्या स्वतः विजेचे तारेवरती असलेल्या खांबांवरती चढून दुरुस्तीचं काम वेळेत करतात. 2013 मी महावितरणमध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ या पदावरती काम करत आहे. तर सध्या मी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका या ठिकाणी काम करत आहे. तर मी 8 झालं साईडवरती काम करत आहे आणि मी अगोदर ऑफिशियल काम थोड्या काही दिवस ऑफिशियल काम केलं, पण मी ठरवलं की मी माझी पोस्टिंग तर साईडवरती आहे, मग मी ऑफिसमध्ये काम का करायचं. तर मग मी असा निर्णय घेतला की मी साईडवर पूर्ण काम शिकून फील्डवरतीच काम करणार आणि 6 मी पूर्ण काम जनमित्रांकडून शिकून घेतलं आणि मी फील्डवरती आता बिंदासपणे काम करते. जसं की ड्युटी करत असताना डीपीचा फ्यूज गेला तर फ्यूज टाकणे, किंवा तार तुटली असेल तर पोलवर चढून तार जोडणे, किंवा डिक्स तुटला असेल तर ते जोडणे, ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण करणे किंवा वसुली करणे, बिल वाटणे, हे पूर्ण काम मी सगळे पूर्ण करत आहे. आणि मध्य प्रदेशात आता केवळ भूमिपुत्रांनाच नोकरी मिळणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज 18 रोजी ही घोषणा केली. केवळ मध्य प्रदेशातील तरुणांनाच सरकारी नोकरी मिळावी यासाठी कायदेशीर पावलं उचलली जातील असंही शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलंय. शिवराज सिंग चौहान यांनी एका व्हिडिओ जारी करून त्यात ही माहिती दिली. ते म्हणाले की यासाठी आवश्यक पावलं उचलली जातील. मध्य प्रदेशातील साधनसामुग्री केवळ राज्यातील मुलांसाठी असतील. आत्तापर्यंत मध्य प्रदेशातील सरकारी नोकर भरतीसाठी संपूर्ण देशभरातून अर्ज मागवले जात होते. देशभरातून कोणीही नोकरीसाठी अर्ज करू शकत होतं. नुकतंच एका नोकर भरतीसाठी संपूर्ण देशभरातून अर्ज मागवले होते. यावरून मध्य प्रदेशातील तरुणांनी याचा जोरदार विरोध केला होता. अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ आणि काही फोटो सोशल मीडियावरती वेगानं व्हायरल होत होते. या फोटो आणि व्हिडिओंचा खुलासा करण्यात आलाय. सुशांतनं ज्या दिवशी आत्महत्या केली त्या दरम्यान एक संशयित तरुणी त्याच्या बिल्डिंगमध्ये जाताना दिसली होती. गेल्या अनेक दिवसांपासून या तरुणीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात होता. अशातच मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणीची ओळख पटली आहे. मिळालेल्या माहितीनुसार व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या संशयित तरुणीचं नाव जमीला आहे. ही महल रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकची मैत्रीण आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांतच्या मृत्यूची माहिती मिळताच आपले इतर मित्र प्रियंका खेमानी आणि महेश शेट्टी यांच्यासमवेत तिथं आले होते. दरम्यान तिथे असलेल्या पोलिसांनी तिला घरात प्रवेश करू दिला नाही आणि तिथे उपस्थित असलेल्या स्टाफसोबत बोलल्यानंतर ती तिथून निघून गेली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दिल्लीतील एम्समध्ये रात्री 2 सुमाराला त्यांना दाखल करण्यात आलंय. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहिती मिळत आहे. एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वात अमित शहा यांच्यावरती उपचार केले जात आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर अमित शहा यांना 2 रोजी गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मागील आठवड्यात म्हणजे 14 रोजी ते कोरोनामुक्त झाले होते. अमित शहा यांनी स्वतः ट्विट करून या बाबतीतली माहिती दिली होती. त्यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र सोमवारी 17 रोजी त्यांना ताप होता आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानं पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. COVID-19 पार्श्वभूमीवर यंदा IPL क्रिकेट सामने भारताबाहेर म्हणजे UAE घेण्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात एका जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आलंय. IPL सामने भारतातच घेण्याची मागणी या याचिकेमधून करण्यात आली आहे. पुण्यातील वकील अभिषेक लागू यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरती मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढं सुनावणी होणार आहे. IPL ही आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेली एक मोठी स्पर्धा असल्यानं हे देशासाठी उत्पन्न मिळण्याचं महत्त्वपूर्ण साधन आहे. या दरम्यान देशातील अनेक उद्योगांना चालना मिळत असते. मागील वर्षी IPLचं ब्रँड मूल्य हे केवळ 475 अब्ज कोटी इतकं होतं. यावरून याची व्याप्ती किती मोठी आहे याचा अंदाज घेतो.
म्हणूनच IPL हे BCCI उत्पन्नाचा एक प्रमुख स्रोत आहे. त्यामुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये याचे सामने घेऊ नयेत अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. IPLचे सामने यंदा मार्चमध्ये होणार होते, मात्र कोरोनाच्या साथीमुळे ते होऊ शकले नाहीत. तेव्हा आता September 19 to 10 November दरम्यान दुबई, शारजा आणि अबुधाबी इथं भारत सरकारच्या परवानगीनं हे सामने घेण्याचं BCCI जाहीर केलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात सोमवारी 17 ऑगस्ट रोजी रात्री 11:35 त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 85 वर्षांचे होते. पुण्यातील वैकुंठभूमीत आज 18 ऑगस्ट रोजी त्यांच्यावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुधाकर पंत परिचारक यांच्या निधनानं राज्याच्या राजकारणातील निस्पृह राजकारणी निवर्तला आहे. कोरोनाचा फैलाव पंढरपूर जिल्ह्यात पसरल्यानंतर 5 ऑगस्ट रोजी त्यांना उपचारासाठी पुणे इथं हलवण्यात आलं होतं. मधुमेह आणि रक्तदाबाच्या त्रासामुळं उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना कृत्रिम श्वसनावरती ठेवण्यात आलं. काल रात्री 11:30 त्यांची प्राणज्योत मालवली. सुधाकर पंत परिचारक अखेरपर्यंत जनतेच्या कार्यात मग्न होते. पंतांच्या जाण्यानं पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यावरती शोककळा पसरली आहे. माजी आमदार माननीय सुधाकर पंत परिचारक मालक यांचे दुःख निधन झाल्यामुळे खरं तर मालकांनी पंढरपूरमध्ये सर्व व्यापाऱ्यांना, गोरगरिबांना, जनतेंना बँकेच्या माध्यमातून, कारखान्याच्या माध्यमातून, विविध क्षेत्रातून मदत केली असे पंढरपूरचे दैवत मानणारे मालकांचं आज निधन झाल्यामुळं त्यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही आज पंढरपूर बंद ठेवणार आहे. आमिर खान सध्या आपला चित्रपट लाल सिंग चड्ढाच्या शूटिंगसाठी तुर्कीमध्ये गेला आहे. तिथे तो आपल्या आगामी चित्रपटाचं शूटिंग करणार आहे. काही दिवसांपूर्वी तुर्कीतून त्याचे काही फोटो समोर आले. या फोटोंमध्ये तो तुर्कीच्या राष्ट्रपतींच्या पत्नी एमिगा अर्दोगना यांच्यासोबत दिसून आला. या फोटोवरून बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट सोशल मीडियामध्ये प्रचंड ट्रोल होतो आहे. आमिर खानसोबतचे फोटो एमिन अद्रोगोनने आपल्या ट्विटर हँडलवरती शेअर केलेत. फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की मला जगप्रसिद्ध अभिनेते आमिर खान यांना भेटण्याची सुवर्ण संधी मिळाली. फिल्म मेकर आणि दिग्दर्शक इस्तंबूलमध्ये आहेत. मला हे जाणून घेऊन आनंद होतो आहे की आमिर लवकरच आपला आगामी चित्रपट लाल सिंग चड्ढाचं शूटिंग तुर्कीतील वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण करतील. आमिर खान आपल्या या फोटोमुळे सोशल मीडियावरती ट्रोल होतो आहे. दरम्यान आमिरवरती होत असलेल्या ट्रोलिंगसाठी आमिरची काहीही चूक नाही. खरं तर जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्यात आला आहे. एक कलम हटवल्याचा विरोध करणाऱ्या देशांमध्ये तुर्कीचा समावेश आहे. त्यामुळं आमिर खान सध्या सोशल मीडियावरती ट्रोल होतोय. शिवसेना मनसेमध्ये पुन्हा शीतयुद्ध सुरू झाल्याचं दिसून येत आहे. शिवसेना नेत्यांवर मनसेकडून सोशल मीडियामध्ये टीका सुरू आहे. त्यामुळं आता हे थांबलं पाहिजे, अन्यथा अरेला कारे आम्हालाही म्हणता येतं असा खणखणीत इशारा मीरा भाईंदर शिवसेना महिला आघाडीने दिला आहे. भाईंदर पूर्व विभागाचे उपविभागीय अधिकारी शशिकांत भोसले यांनी पत्र घेऊन कारवाईची मागणी केली आहे. मनसेचे नेते गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या नेत्यांवरती टीका करतायत. त्यामुळे आता हे थांबवा, अन्यथा याचे दुष्परिणाम मनसेला भोगावे लागतील. मनसे पदाधिकारी समाज माध्यमांवरती सेना नेत्यांवरती खालच्या पातळीवरची टीका करताना दिसतायत. याच पार्श्वभूमीवरती मीरा भाईंदर महिला आघाडीनं मनसे नेत्यांना इशारा देत आम्हीही अरेला कार्य करता येतं, हे असंच सुरू राहिलं तर आम्हाला शिवसेना स्टाईलनं उत्तर द्यावं लागेल असं महिला आघाडीकडून सांगण्यात आलंय. स्वयंस्फूर्त जाहीर झालेले एक मोठे नेते म्हणून समजणारे अविनाशजी जाधव आणि त्यांनी आमच्या एकनाथ शिंदेसाहेब, पालकमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या संदर्भात काढलेले जे उद्गार असू देत किंवा त्यांच्यानंतर त्यांची पिल्लावळ जी काल नाही बाहेर पडली आहे, ती पिल्लावळ काही उठेल आणि व्हिडिओ बनवेल, काही वक्तव्य करेल, काही फेसबुकवर कमेंट्स वगैरे सगळ्या गोष्टी ज्या चाललेल्या आहेत त्या आज करोनाची महामारी एवढी असल्यामुळे आम्ही बराचसा संयम ठेवलेला आहे आणि त्या दृष्टीने आज जर हे म्हणतायत आम्ही मनसे उड्या मारतायत ना, तर त्यांना म्हणावं मनसेपेक्षा शिवसेनेने भरपूर पावसाळे बघितलेले आहेत,
ही कालची मुलं येऊन किंवा कालचे कोणी येऊन असे जर अपशब्द आणि शिवसेनेला आव्हान देत असतील, आमच्या नेत्यांना, आदरणीय नेत्यांना जर कुठचे अपशब्द वापरत असतील आणि शिवसेनेला आव्हान देत असतील, तर ते आम्ही कधीही खपवून घेणार नाही. आणि हे फक्त व्हिडिओद्वारे नाही सांगत आहोत, आज उद्या कुठची गोष्ट इथे जर घडली तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होणार आहे. त्या ती गोष्ट लक्षात घेऊन आम्ही स्वतः DYSP-ना बऱ्याचशा ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या संदर्भात निवेदन दिले आणि त्यांच्यावर कारवाई करा. कॅप्टन अमोल यादव यांनी फार मोठ्या परिश्रमातून आणि जिद्दीतून त्यांचं विमान बनवलंय. त्यांनी दिलेल्या विमानाच्या प्रस्तावाला राज्य सरकार पूर्णपणे मदत करणार आहे. मेक इन इंडियामध्ये कॅप्टन अमोल यादव यांनी आपल्या विमानाचं मॉडेल ज्यावेळेस ठेवलं होतं त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कॅप्टन अमोल यादव यांची प्रशंसा केली होती. राज्य सरकार कॅप्टन अमोल यादव यांच्यासोबत लवकरच एक बैठक घेणार असून यादव यांना लागणाऱ्या सर्व सहकार्य तथा सर्व योजनांचे कशाप्रकारे सहकार्य करता येणार आहे हे सर्व पाहून राज्य सरकार कॅप्टन यादव यांना सर्व सहकार्य करणार आहे असं मत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केलं. सर, अमोल यादव यांच्या जागेबद्दलचा जो प्रस्ताव आहे, काय त्यांना आपण मदत करणार आहे? ठाकरे सरकार त्यांच्या पाठीशी उभं कसं राहणार आहे? निश्चितच कॅप्टन अमोल यादव यांनी फार मोठ्या परिश्रमातून आणि एक जिद्द मनाशी घेऊन त्यांचं विमान तयार केलेलं आहे. त्याची आता अंतिम चाचणी होत आहे आणि केंद्र सरकारचे जे नागरी उड्डयन विभाग आहे DGCA सिव्हिल एव्हिएशनचं, ते त्यांना शेवटचं लायसन्स देईल. त्यानंतर त्यांच्या निर्मितीचा प्रकल्प सुरू होईल. त्यांनी जेव्हा मेक इन इंडियामध्ये हे विमान ठेवलं होतं तेव्हा त्या ठिकाणी माननीय उद्धव ठाकरे यांनीसुद्धा भेट देऊन त्यांना प्रोत्साहन दिलं होतं आणि मीसुद्धा त्याचा साक्षीदार आहेच. त्यांना ज्या ह्या उद्योगाच्या बाबतीत, विमान निर्मितीच्या बाबतीत जे सहकार्य लागेल त्याच्याबद्दल मी एक बैठक बोलवतो आहे. त्याला कॅप्टन अमोल यादव स्वतः हजर असतील, MIDC आणि उद्योग विभागाचे अधिकारी असतील. आमच्या ज्या ज्या प्रोत्साहनांच्या योजना आहेत त्या सगळ्या त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिल्या जातील. त्यांना जमीन हवी असेल तर जमीन दिली जाईल. तर त्यासाठी ही बैठक होणं फार महत्त्वाचं आहे. मी वाट पाहतो आहे. कॅप्टन अमोल यादव यांनी जे एक मोठं स्वप्न बघितलं आणि महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा देशाविदेशात नावारूपाला येईल असा उद्योग ते उभारू पाहत आहेत. सर्व तऱ्हेचं सहकार्य द्यायला महाराष्ट्राचं सरकार हे सज्ज आहे. कोरोना परिस्थितीत राज्यातील खासगी डॉक्टरना सुद्धा आता विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. तसंच राज्यात आरोग्य विभागात 17,000 जागा भरल्या जातील अशी घोषणाही मास्क आणि सॅनिटायझर याचा समावेश जीवनावश्यक वस्तूमध्ये करण्यात येणार असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं. ते सांगली येथील इस्लामपूरमध्ये बोलत होते. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे शासकीय उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावत कोविड हॉस्पिटल उभारण्यात आलंय. टाटा ट्रस्टच्या वतीनं 10 कोटी रुपये खर्चून हे अद्ययावत हॉस्पिटल उभारण्यात आलंय. या अद्ययावत हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा सोमवारी पार पडला. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते यावेळी हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या रुग्णालयात 40 बेडचं अद्ययावत कोविड हॉस्पिटल उभारण्यात आलं असून यामध्ये 10 बेडचं अतिदक्षता विभाग, 20 बेडचा जनरल वॉर्ड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर, विविध अद्ययावत आणि खास सोयीसुविधा या ठिकाणी उभारण्यात आल्या आहेत. सोलापुरात बैलांच्या पाठीवरती गो कोरोना लिहून शेतकऱ्यांनी जनजागृती केल्याचं पाहायला मिळत आहे. दौंडी सकाळी ग्रामपंचायतमध्ये एक सरपंच उपसरपंचाने माणसं बोलून घेऊन सांगितलं की दौंडी दिले की बाबा आपल्या आपल्या घरी पोळा साजरा करा, लय उत्साह वाजन ती ही लावू नका, अशी म्हणजे ग्रामपंचायतमध्ये एक बैठक झाली आणि संदेश गावकऱ्यांनी ते ऐकण्याचा प्रयत्न केला. तर आपल्या आपल्या घरीच पोळा साजरा केला जाईल असं संद ग्रामस्थांचं म्हणणं आहे. परभणी जिल्ह्यामधील जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील येलदरी धरणात खडकपूर्णा धरणातून पाणी सोडल्यामुळं येलदरी धरण पूर्णपणे भरलंय. हे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचं दिसून आलं. सॉरी, 3 किलोमीटरहून आम्ही इथे पाहायला आलो आणि खूप दिवसानंतर झाले म्हणून खूप गर्दी झाली इथे. खूप भारी वाटते. 10 च्या 10 गेट सुटलेले आहेत. खूप मस्त वाटते.
लोक पण खूप गर्दी करत आहेत, तुम्ही पाहू शकता। माजी आमदार सुधाकर पंत परिचारकांच्या निधनानं जिल्ह्याचं जाणतं नेतृत्व हरपलं असल्याची भावना माजी ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली। सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्याची कधीही न भरणारी पोकळी निर्माण झाली असे उद्गार देशमुखांनी काढले। सोलापूर जिल्ह्यात माजी आमदार सुधाकर पंत परिचारक आणि माजी आमदार गणपतराव देशमुख यांचा शब्द अंतिम असायचा। सहकार क्षेत्राचे निर्णय हे दोन नेते मिळून घ्यायचे, त्यातील एक तारा आज निखळला। पंढरपूर तालुक्याचे माजी आमदार एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकर पंत परिचारक यांचं काल रात्री दुःखद निधन झालं। त्यांच्या जाण्यानं एक जाणत आणि जाणकार नेतृत्व गेल्यामुळं जिल्ह्याचं आणि राज्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे। सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना नुकतंच मुंबईकडे हलवण्यात आलंय। बाळासाहेब पाटील हे कोरोना बाधित आहेत, तसंच त्यांना रक्तदाब व मधुमेह यांचा त्रास असल्यानं पुढील उपचारासाठी मुंबईतील ब्रिज कँडी हॉस्पिटलला दाखल करण्यात येणार आहे। काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दवाखान्यात जाऊन बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली आणि प्रसारमाध्यमांना त्यांच्या प्रकृती स्थिर असल्याचं देखील सांगितलं आहे। गेल्या 8 दिवसांपासून सातारा शहराच्या जिल्ह्याच्या पश्चिम भागात धुवाधार पाऊस सुरू आहे। सुरुवातीला उघडीप दिलेल्या पावसानं उशिरा जिल्ह्यात हजेरी लावली, मात्र आता पावसानं महाबळेश्वर, नवजा, पाटण या भागात पडणाऱ्या पावसानं जिल्ह्यातील सगळी धरणं ओसंडून वाहत आहेत। पाटण तालुक्यातीलही पावसाची दृश्य पाहिली तर या भागातील परिस्थिती लक्षात येईल। पाटण बसस्थानकाला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं आहे, रस्ते सगळे पाण्याखाली गेलेत, अनेक नागरी वस्तीत पाणी घुसलं आहे, त्यामुळे प्रशासनासमोर आता कोरोनाऐवजी पूरपरिस्थिती हाताळण्याचं आव्हान उभं ठाकलं आहे। आज दादर येथील आंबेडकर भवनाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद पार पडली। यावेळी आंबेडकर यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले। पत्रकार परिषदेत बोलत असताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की एसटी महामंडळ यांची बेस्ट बैठक आम्ही आज बोलावली होती, 100% चालू आहे। ही बातमी खोटी आहे, ज्या लहान बस कॉन्ट्रॅक्टवरती येत आहेत त्याच पूर्णपणे चालू आहेत। बेस्टच्या मालकीच्या केवळ 15% बस चालू आहेत। कॉन्ट्रॅक्ट दराच्या बस चालू असल्यामुळं बेस्टचा तोटा होतोय, याचा खुलासा सरकारनं केला पाहिजे असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला। कॉन्ट्रॅक्टवरती घेतलेल्या ज्या बसेस आहेत छोट्या, या 100% चालल्यात याच्याबद्दल मी मत नाही, परंतु बेस्टच्या मालकीच्या ज्या बसेस आहेत। राज्याचे सहकार मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे कोविडच्या उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात आहेत। इथे अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली। आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथील रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याची माहिती घेतली। त्यांना आता मुंबईतील ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। त्याचसोबत माध्यमांशी बोलताना राज्यातील सद्यस्थितीबाबतही माहिती दिली। तिसरा चौथा दिवस आहे, त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आवर्जून आलो होतो। तर तब्येत ठीक आहे, काय प्रॉब्लेम असं नाही आहे आणि सगळे पॅरामीटर्स नॉर्मल आहेत, पण तरीसुद्धा त्यांना डायबिटीज आणि ब्लड प्रेशर दोन्ही असल्या कारणाने जनरलच सगळ्या इथल्या कृष्णा मेडिकलचं सुद्धा एक सामूहिक निर्णय झाला की आपण शिफ्ट केलेलं बरं आणि आम्ही सगळे मिळून त्यांचे चिरंजीव जसराज आहेत, त्यांचे काही नातेवाईक डॉक्टर्स आहेत, कलेक्टर आहेत, सगळ्यांनी मिळून ठरवलं की उद्या सकाळी 7:30 त्यांना ब्रिज कँडीला शिफ्ट करावं। परंतु तब्येत ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे, काही अडचणीचा विषय नाही। ब्रिज कँडीला हायर लेवलला आपण शिफ्ट करून
अधिक जास्त काळजी घ्यावी एवढंच फक्त त्यातला भाग. साहेब कराडचं कॉटेज हॉस्पिटल अजून बंदच आहे, तिथे कोरोना पेशंट नाही, कवा चालू होणार आहे? कोविड हॉस्पिटल जे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जे आहे त्यातले काही भाग हा कोविड करण्याचा निर्णय कलेक्टरसाठी घेत आहे. त्याचबरोबर तिथे व्हेंटिलेटर्सचा एक प्रॉब्लेम होता आणि व्हेंटिलेटर्सचा प्रॉब्लेमसुद्धा आता आम्ही डिस्कस केला आणि आमचे जे डायरेक्टर आहेत अर्चना पाटील त्यांना सुचवलेलं आहे. सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात पाण्याची वाढ होतीये, त्यामुळे सांगली एसटी महामंडळानं धास्ती घेत आपल्या डेपोतील 124 गाड्या या जिल्ह्यातील अदर ठिकाणी स्थलांतरित करण्याचं काम सुरू केलंय. गेल्या वर्षी 47 फुटांवरती पाणी हे स्टँड परिसरात आलं होतं, त्यामुळे ही खबरदारी घेण्यात आली आहे. गेल्या वर्षीचा पुराचा अनुभव पाहता या वर्षी आम्ही आता पाणी वाढत आहे तर 45 नंतर पाणी साधारण इथं येतं 45 फुटानंतर. तर आमच्या सांगली आगारामधल्या शिवशाही येशाडासा म्हणून एकूण 115 बसेस आम्ही मिरज तासगाव आणि इस्लामपूर ह्या तीन आगारामध्ये वर्ग करत आहोत. आता मागच्या वेळेला आमची वाहतूक चालू होती, ह्यावेळेला चालकांना बोलवून घेऊन ह्या गाड्या पाठवण्याचं कामकाज आमचं चालू आहे. तसंच आमच्या ऑफिस जे विभागीय कार्यालय आहे तिथं देखील पाणी येतं, तर सगळं रेकॉर्ड हलवणे कॉम्प्युटर सिस्टीम हलवणे हे कामकाज आत्ता आमचं युद्धपातळीवर चालू आहे. उद्यापर्यंत सर्व पूर्ण होईल आमचं कामकाज. मागच्या वेळी किती गाड्या पाणी? मागच्या वेळेलाही नव्हत्या, मागच्या वेळेलाही गाड्या वाचवण्यात आम्हाला यश आलं होतं. गाड्या सर्व ह्याच्यामध्ये कार्यशाळेत पाठवल्या होत्या, पण ह्यावर्षी ऑपरेशन बंद असल्यामुळे ऑलरेडी कार्यशाळेत भरपूर गाड्या आहेत म्हणून आम्ही तासगाव आणि इस्लामपूर आगाराला गाड्या पाठवलेल्या आहेत. ह्यावेळेला शिवशाही आहेत जास्तीच्या, तर त्या शिफ्ट प्रायोरिटीनं त्या शिफ्ट केल्या आहेत.